उन्हाळा सुरू झाला असून यवतमाळ शहरातील काही भागात नियमित पाणी मिळत नसल्याचा आरोप होत आहे, तर शहरातील अनेक नगरात गढूळ पाणी नळाला येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. शहरातील वाघापूर परिसर, पिंपळगाव, विश्वशांतीनगर, रजनी पार्क, बालाजी पार्क, शिवाय दाते कॉलेज परिसरातील उमरसरा, निखिल नगर, यशोदा नगरासह इतर भागात नळाला दूषित पाणी येत आहे. या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तक्रार करूनही दखल घेण्यात आलेली नाही. नळाला येणारे पाणी गढूळ असल्याने त्याचा नागरिकांवर वापर होत आहे. या भागात मजूर वर्ग असून त्यांना विकतचे पाणी घेणे परवडत नाही. गढूळ पाणीच आंघोळ, कपडे धुणे आणि पिण्यासाठी वापरावे लागत आहे, तर मध्यमवर्गीय नागरिक बॅरलच्या पाण्याचा वापर करीत आहे. त्यांनाही आर्थिक भूर्दंड सोसावा लागतोय. नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडल्याने याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.